पैसों के लिए दोस्त ने उठाया भयानक कदम, पहले मटन खिलाया फिर दारू पिलाया, उसके बाद हत्या कर दी और खुद पुलिस को आरोपी दोस्त ने फोन करके जानकारी दी कि उसने अपने दोस्त की हत्या कर दी है। हालांकि आरोपी को पुलिस ने गिरफ्तार कर लिया है। कल्याण कुलसेवाड़ी में रहने वाले राजेश्वर पांडे और विपिन दुबे दोनों अच्छे दोस्त थे। ये दोनों एक दूसरे को करीब से करीब 5 सालों से जानते थे, मगर कुछ दिन पहले ही राजेश्वर पांडे ने विपिन दुबे को उधार पैसे दिए थे। राजेश्वर विपिन से कई बार अपने दिए हुए पैसे वापस मांग रहा था, मगर पैसे वापस नहीं मिले और अक्सर पैसों को लेकर दोनों के बीच में बहस भी होती थी। दोपहर के वक्त राजेश्वर पांडे ने विपिन दुबे को अपने घर बुलाया और दोनों मटन शराब की पार्टी की। इसी दौरान राजेश्वर ने अपने उधार दिए हुए पैसे मांगना शुरू कर दिया। दोनों के बीच में पैसों को लेकर बहस हो गई और गुस्से में आकर हथियार से विपिन पर हमला कर दिया, जिससे उसकी मौत हो गई है। हालांकि आरोपी राजेश्वर ने खुद पुलिस को इस घटना की जानकारी दी। मौके पर पहुंची पुलिस ने शव को अपने कब्जे में लिया और पोस्टमार्टम के लिए भेज दिया है। मिली जानकारी के अनुसार आरोपी राजेश्वर को पुलिस ने गिरफ्तार भी कर लिया। तो काय झालं, आज दुपारी 2:15 समोर आज जो आरोपी आहे राजेश्वर अद्या पांडे यांनी कोलसेवाडी पोलीस स्टेशनला डायरी अंमलदारला फोन केला, पोलीस स्टेशनच्या फोनवर, आणि त्यांनी सांगितलं की मी असा असा राज अपार्टमेंट रूम नंबर तीन आणि बिल्डिंग नंबर 1 इथे राहतो आणि मी माझ्या मित्राला मारलं आहे असं त्यांनी फोनवर कळवल्यानंतर आमच्या ड्युटी ऑफिसर श्री डोके यांनी तिथे बीट मार्शल रवाना केली की नेमका खरा प्रकार काय आहे बघण्यासाठी। आमचे बीट मार्शल जागेवर पोहोचले तेव्हा हा जो आरोपी आहे हा त्याच्या स्वतःच्याच घरात होता आणि जो मयत आहे विपिन दुबे याची बॉडी तिथे पडलेली होती, तो जखमी होता। नंतर पोलिसांनी खात्री केली तर तो त्याचा श्वास वगैरे काही चालत नव्हता, मग पोलिसांनी आरोपी जो आहे त्याला ताब्यात घेतलं राजेश्वर पांडेला आणि मग त्याच्यानंतर ह्याच्या नातेवाईकांना म्हणजे मयताच्या भावाला बोलवलं आणि त्याची एफ आय आर घेऊन गुन्हा दाखल केलेला आहे। आता पुढचा तपास मी काय नक्की प्रकार होता त्यांच्यामध्ये असं होतं की तो हे दोन्ही जुने मित्र आहेत आणि यांच्या मला माझ्या मिळालेल्या माहितीप्रमाणे जो मयत आहे ह्यांनी पैसे घेतले होते आरोपीकडून, म्हणजे राजेश्वर अद्या पांडेकडून यांनी 4.5 लाख रुपयाचा काहीतरी त्यांचा आर्थिक व्यवहार होता आणि ह्या व्यवहारातून त्यांची वाद झाले आणि त्या वादात ह्यांनी त्याचा लोखंडी आपला जो मटण कापायचा जो कत्ता असतो त्यांनी त्याचा शरीरावर वार करून गाळ्यावर मानेवर वार करून त्याचा खून केलेला। घरी त्याला काही जेवायला बोलवलं होतं असं काय प्रकार नाही, हा स्वतः तिथे 10 वाजता गेलेला होता, ह्यांनी त्याला बोलवलेलं नव्हतं असं आता प्राथमिक असं म्हणजे अजून खूप कमी तास झाले तपासायला सुरुवातीवर, परंतु आरोपीचं असं सांगणं आहे की मी काही बोलवलेलं नाही, तो स्वतःच 10 वाजता माझ्याकडे आला होता आणि मग त्यांची ती पार्टी पण तिथे झालेली आहे, चिकन वगैरे आहे घरामध्ये, चिकन तिथे आहे, ते पार्टी होती आणि त्यांच्यात ती बोला झाली असणार आणि त्याच्यातच तो मर्डर झालेला आहे। आरोपी पूर्वी ह्याचं दुकान होतं, मनी ट्रान्सफर आणि मोबाईलचं रिपेअरिंगचं दुकान होतं, परंतु ते ज्या ठिकाणी दुकान होतं ते पडलेलं आहे आता आणि तिथे नवीन बिल्डिंग होती आणि तिथे त्याला दुकान चालू करायचं होतं, त्यासाठी तो बहुतेक ह्याला पैसे मागत होतं, जे 4.5 लाख रुपये होते त्यासाठी मागत होतं।